नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी. जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने महानगरपालिका हद्दीतील उस्मानिया पार्क परिसरातील रस्त्यांच्या समस्येबाबत महापौर जयश्री महाजन आणि आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष पाहणीसाठी येऊ आणि लवकरच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सध्या होणाऱ्या पावसामुळे मनपा हद्दीतील उस्मानिया पार्क येथील दोन प्रमुख रस्त्यांचे प्रचंड पाणी साठल्यामुळे स्थानिक नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. सदरचे रस्त्यांवर दवाखाना आहे तर एका रस्त्यावर प्राथमिक शाळा, यामुळे या रस्त्यावर नागरिक आणि लहान मुले यांचा वापर अधिक असतो, यामुळे कोणतीही जीवित हानी होऊ शकते असेही त्यांनी सांगितले. महापौर आणि आयुक्तांनी त्यांना आश्वासन दिले आणि सांगितले की या रस्त्यांवर त्वरित खडी व मुरुम सहाय्याने रस्ता दुरुस्त करून देऊ. यावेळी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग मजहर पठाण, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, महानगर अध्यक्ष अल्पसंख्याक रिजवान खाटेक, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोहसिन शेख, जिल्हा सरचिटणीस राजा मिर्झा, अल्पसंख्याक जिल्हा सचिव इद्रिस शेख आदी उपस्थित होते. यायची आवश्यकता नव्हती, सकाळी तुमचे फोटो आल्याच्या नंतर इमिडिएटली मी संगीतला फोन केला आणि माझी एस्टिमेट तयार करा म्हणून सांगितलं. आता त्याच्यामुळे माझ्याकडे तो पुरावा आहे म्हणून मी तुम्हाला दाखवले. फक्त प्रॉब्लेम आता असा आहे की आता पण आपण जेव्हा या पावसाळ्याच्या अगोदर गणपतीच्या अगोदर जे खड्डे भरले होते ते काल परवाच्या पावसामध्ये पुन्हा जसे तसे उकळले, आता पुन्हा भरावं लागतं आपल्याला. कारण खड्ड्याचा हेच आहे, भरा आणि उकळणे, भरा आणि उकळणे. हे जे खड्डे ना हे ओढापासून तुम्ही एकदम खाली गेले. त्यांनी काय केलं, जड्यावर जांभूळ काढलं ते खाल्लं, जो मोरून त्यांनी स्टॉक मधून त्यांचं तिकडं घेऊन टाकलं आणि काळी माती ते दाबून टाकलं. त्याच्यात झाले पूर्ण पुरं काळा शार पूर्ण पीने के लिए पानी भी नहीं है, हमने हमारे 100 खर्चे.